स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांचा कोरोना चाचणी अहवाल रिपोर्ट पॉझिटिव्ह पौल आलाय आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना पुढील उपचारांसाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलंय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना त्यागे। कोरोनाची लक्षणं दिसू लागल्यानं एक सप्टेंबरला स्वॅब चाचणी केली होती त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता पण एच आर सी टी अहवालावरून त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणं असल्याचं स्पष्ट होत होतं त्यानुसार त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरीच उपचार सुरू करण्यात आले याच दरम्यान पुन्हा केलेल्या स्वॅब चाचणीमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं होतं तरीही त्यांना फार त्रास होत नसल्यानं घरीच उपचार कायम ठेवण्यात आले होते मात्र आज त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं पुढील उपचारांसाठी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आलं माजी खासदार राजू शेट्टी यांचा मुलगा आणि पत्नी यांनाही कोरोनाचा संसर्ग झालाय